हेलो स्टूडेंट्स, गुड आफ्टरनून। टुडे सब्जेक्ट मराठी। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मराठी विषयामध्ये पोयम म्हणजेच मराठीमध्ये त्याला कविता म्हणतात, कविता आपण बघितली 21 नंबरची कोकू कोंबडा। आता आपण बघणार आहोत वर्कशीट, त्यातले काही शब्दार्थ आपण बघणार आहोत। हे बघा, पहिला आपला शब्द आहे सी ओ सी के कॉक कोंबडा। सी ओ सी के कॉक कोंबडा। रेड आर ई डी रेड तांबडा। रेड तांबडा। तीन अ रूफ अ ए आर डबल ओ एफ अ रूफ छप्पर। अ रूफ छप्पर। चार नंबर आहे लॅम्प एल ए एम ई लॅम्प लंगडा। लॅम्प लंगडा। पाच नंबर आहे स्पॅरो एस पी ए डबल आर ओ डब्ल्यू स्पॅरो चिमणी। स्पॅरो चिमणी। सहा नंबर आहे टी एच आर ओ ए टी थ्रॉट कंठ। थ्रॉट कंठ। सात नंबर आहे अ बीक ए बी ई ए के अ बीक चोच। अ बीक चोच। आठ नंबर आहे नेस्ट एन ई एस टी नेस्ट घरटे। नेस्ट घरटे। नऊ नंबर आहे क्रो सी आर ओ डब्ल्यू क्रो कावळा। सी आर ओ डब्ल्यू कावळा। दहा नंबर आहे ब्लॅक बी एल ए सी के ब्लॅक काळा। ब्लॅक काळा। अकरा नंबर आहे आय डबल एन ओ सी ई एन टी इनोसेंट भोपळा। बारा नंबर आहे पॅरट पी ए डबल आर ओ टी पॅरट पोपट। पॅरट पोपट। लीफ एल ई ए एफ लीफ पान। एल ई ए एफ लीफ पान। चौदा नंबर आहे आर ए डब्ल्यू रॉ मँगो एम ए एन जी ओ मँगो कैरी म्हणजेच कच्चा आंब। पंधरा नंबर आहे सॉन्ग एस ओ एन जी सॉन्ग गाणे। सॉन्ग गाणे। व्हाईट डब्ल्यू एच आय टी ई व्हाईट पांढरा। व्हाईट पांढरा। सतरा नंबर आहे स्वीट एस डब्ल्यू डबल ई टी स्वीट मिठू। स्वीट मिठू। अठरा नंबर आहे आय ई वाय ई आय डोळा। एकोणावीस नंबर आहे जी आर ए आय एन एस ग्राइनेस ग्राइंड्स दाणे। वीस नंबर आहे टू स्विंग टू टी ओ टू स्विंग एस डब्ल्यू आय एन जी टू स्विंग झुलणे। टू स्विंग झुलणे। ओके विद्यार्थी मित्रांनो, आता हे बघा इथे काही आहे प्रश्न, आपण बघूया हे प्रश्न। प्रश्न आणि त्याची उत्तरे आपण कवितेमध्ये बघितलीच ना, माहिती बघितली, त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण बघणार आहोत इथे। हे बघा, पहिला प्रश्न आहे कोंबड्याचा रंग कोणता आहे। कोंबड्याचा रंग कोणता आहे। कोंबड्याचा रंग पांढरा आणि तांबडा आहे। दोन नंबरचा प्रश्न आहे आपला कोंबडा कसा ओरडतो, तर कोंबड्याचा आवाज कसा आहे आपण बघितलं, तर उत्तर आहे कोंबडा कोको ओरडतो। तीन नंबर आहे चिमणी
तीन नंबरचा प्रश्न आहे, चिमणी काय खाते? चिमणी दाणे खाते। चिमणी काय खाते? तर चिमणी दाणे खाते। चार नंबर आहे, कोणाच्या चोचीत गाणी आहेत? चिमणीच्या चोचीत गाणी आहेत। कुणाच्या चोचीत गाणी आहेत? चिमणीच्या चोचीत गाणी आहेत। पाच नंबर, काळा आणि सावळा कोणाचा रंग आहे? काळा आणि सावळा कावळ्याचा रंग आहे। काळा आणि सावळा कोणाचा रंग आहे? तर काळा आणि सावळा कावळ्याचा रंग आहे। सहा नंबरचा प्रश्न आहे, कावळ्याचा डोळा कशावर आहे? कावळ्याचा डोळा खाऊवर आहे। कशावर आहे कावळ्याचा डोळा? कावळ्याचा डोळा खाऊवर आहे। ओके, सात नंबरचा आपला प्रश्न आहे, वटवट कोण करतो? वटवट पोपट करतो। वटवट कोण करतं? तर वटवट पोपट करतो। आठ नंबरचा प्रश्न आहे, कैरी कोण खातो? कैरी पोपट खातो। कैरी कोण खातो? तर कैरी, उत्तर कैरी पोपट खातो। नऊ नंबरचा प्रश्न आहे, पोपट कसा बोलतो? उत्तर पोपट मिठू मिठू बोलतो। कसा बोलतो पोपट? मिठू मिठू। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कविता बघितली, कोको कोंबडा। कविता म्हणजेच पोयम, इंग्लिशमध्ये पोयम बोलतात आणि मराठीमध्ये कविता बोलतात। ओके, तर याच्यामध्ये आपण बघितलं पक्षी, त्यांचे आवाज, त्यांचा रंग, त्यांचे गाणी, याविषयी आपण माहिती करून घेतली, काही प्रश्न उत्तरे बघितले, शब्दार्थ बघितले, तर तुम्हाला हे बाय हँड करायचे आहेत। ओके ओके स्टुडंट्स, थँक्यू, बाय।